करीना कपूर खान पुनः एकदा चर्चेत। हैशटैग बॉयकॉट करीना खान ट्रेंडिंग। करीना का होती है ट्रोल? दुसऱ्या बाळाची आई झाल्यावर करीना पुन्हा सिनेसृष्टीत कमबॅक करायला सज्ज झाली। पण तिचं स्वागत झालंय तेच हॅशटॅग बॉयकॉट करीना खान या ट्रेंडनं। कारण करीना सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे म्हणे। दिग्दर्शक अलौकिक देसाई यांचा रामायण हा सिनेमा येतोय, त्यात सीतेची भूमिका करीना करणार अशी चर्चा आहे। करीना सर्वाधिक मानधन घेणाऱ्या हिरोईन्सपैकी एक आहे। ती एका सिनेमासाठी 6 ते 8 कोटी घेते, पण रामायण सिनेमासाठी करीनानं 12 कोटी मानधन मागितल्याचं बोललं जात आहे। यावर काही नेटिझन्स नाराज झालेत। तर सीतेच्या भूमिकेसाठी एखादी हिंदू अभिनेत्री हवी, तैमूरची आई नको असं म्हणत करीनाला ट्रोल केलं जात आहे। करीनाला सीतेच्या भूमिकेसाठी घेतलं तर दिग्दर्शकावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही काही ट्रोलर्सने दिलाय। सैफ अली खाननं तांडव वेबसिरीजमधून धार्मिक भावना दुखावल्या, आता करीनाही तेच करणार का असा प्रश्न काही नेटिझन्सना पडलाय। सीतेच्या भूमिकेसाठी दीपिकाचंही नाव चर्चेत आहे। प्रभू रामचंद्राच्या भूमिकेत साऊथ सुपरस्टार महेश बाबू असणार आहे। रावणाच्या भूमिकेसाठी ऋतिक रोशनच्या नावाची चर्चा आहे, पण करीनाचं नाव पुढे आल्यानंतर वादाला तोंड फुटलंय। रामायणातल्या सीतेच्या महत्वपूर्ण भूमिकेसाठी आता लोक करीना कपूर खानला स्वीकारतात की ही भूमिका अन्य कुठल्या अभिनेत्रीच्या हातात जाते हे येणारा काळच सांगेल। व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर अटी मल्लासह रुचा वजे झी मीडिया मुंबई। आई भवानीचा गजर म्हणजे राज्यातील 6 गड किल्ल्यांचं संवर्धन पहिल्या टप्प्यात केलं जाणार आहे। शिवनेरी, राजगड, तोरणा, सुधागड, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्यांचं संवर्धन केलं जाणार आहे। दुर्गप्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे। अशा प्रयोगशाळांमध्ये एक मुंबई पगार मिळायला होणारा उशीर आणि इतर आवश्यक सुविधांचा अभाव यामुळे नागपुरातल्या बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून कामबंद आंदोलन पुकारलं होतं। यामुळे अर्ध्या नागपूर शहरातील कचरा उचलण्यात आला नाही, मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप कायम ठेवण्याचा इशारा बीव्हीजी कर्मचाऱ्यांनी दिला। आंदोलक कर्मचाऱ्यांशी चर्चा करायला कंपनीचे अधिकारी आले होते, मात्र त्यातून ठोस काहीही निघालं नाही। बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे